गोवन वार्ता लाइव्ह चं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. अफगाणिस्तानची राजधानी काबूल दहशतवादी हल्ल्यामुळे हादरलं. सूत्रांच्या माहितीनुसार शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 8 मुलांचा मृत्यू झालाय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रशिक्षण केंद्र आणि शाळेवर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 8 मुलांचा मृत्यू झालाय. काबूलमधील दश्ते बर्ची भागात हा हल्ला झालाय. अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलवर 3 ते 5 आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं. त्यापैकी 2 बॉम्बचा स्फोट झाला. हा स्फोट झाला तेव्हा अनेक विद्यार्थी वर्गात होते. काबूलच्या पश्चिमेला मुमताज ट्रेनिंग सेंटरजवळ हा स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या हल्ल्यात किमान 5 जण जखमी झालेत. गृह मंत्रालयानं अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलजवळ झालेल्या स्फोटाची पुष्टी केली. या स्फोटात 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना सांगितलं. अब्दुल रहीम शाहिद हायस्कूलमध्ये स्फोट झाले आणि आमच्या शिया बांधवांना लक्ष करण्यात आलं असं काबूल पोलिसांचं म्हणणं आहे. काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद जदरान यांनी 3 स्फोट झाल्याच्या दाव्याला दुजोरा दिला, मात्र मालमत्तेचं नुकसान आणि स्फोटाबाबत अधिक तपशील सार्वजनिक केला नाही.